वा 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 एक नंबर झालेला आहे. आणि त्याच्यामुळे माझ्या डोक्यात असं आलं होतं, जसं आपण स्टार्टिंगलाच सांगितलं होतं व्हिडिओच्या, की आपण जी ट्रिप काढलेली आणि जिथे जिथे आपण भटकंती करणार आहोत, तर आपण तो व्हिलॉग पार्ट्समध्ये डिवाईड करणार आहोत. परंतु ज्यावेळेस मुरुडमध्ये मी स्टे केला, मुक्काम केला, आणि सकाळी ज्यावेळेस बीचवरती आता आलेलो आहे, त्याच्यामुळे कालचा रात्रीचा अनुभव आणि सकाळचा अनुभव हे जे कॅप्चर मी केलं आहे, त्याच्यामुळे सेपरेट एक आपण फक्त मुरुड बीच हा एक सेपरेट व्हिलॉग आपण करणार आहोत. आणि बाकीचे जे असतील ते टप्प्याटप्प्यांमध्ये पार्ट्समध्ये आपण डिवाईड करणारच आहोत. परंतु फक्त आणि फक्त मुरुडचा एक सेपरेट व्हिलॉग आपण त्या ठिकाणी आपल्या व्हिलॉग चॅनलवरती टाकणार आहोत. नमस्कार, त्या ठिकाणी आता आपण मुरुडमध्येच आहोत. आणि जसं आपण रात्री बघितलं, रूमची वगैरे माहिती घेतली, आणि सकाळी उठल्यानंतर आपण आता बीचवरती आलेलो आहे. आणि तुम्हाला इथला व्ह्यू मी सकाळचा दाखवतो. रात्री आपण ज्यावेळेस बघितलं की ज्या लाटा आलेल्या होत्या, तर त्या एकदम किनाऱ्यापर्यंत, म्हणजे जिथे बसण्याची सोय होती तिथपर्यंत लाटा आलेल्या होत्या. आणि आत्ता तिथे आल्यानंतर चित्र पूर्ण उलट झालेलं आहे, म्हणजे आपण 500 मीटरमध्ये जाऊ शकतो. सो तुम्हाला मी तिथला एक लाईव्ह नजारा दाखवतो. हे बघा काल अक्षरशः इथपर्यंत, म्हणजे जिथे मी उभा आहे तिथपर्यंत लाटा येत होत्या, आणि इथूनच आपण बघत होतो. आणि आज जर तुम्ही बघितलं तर हे बघा, पाणी पूर्ण पुढे गेलेलं आहे. सो ही निसर्गाची किमया आपण बघू शकतो. सकाळी सकाळी लोक हे बघा जॉगिंगसाठी, वॉर्म अपसाठी या ठिकाणी जात आहेत. आणि तिकडे जर तुम्ही बघितलं तर ज्या होडी आहे त्या देखील रवाना झाल्या आहेत. आणि त्या कुठे जात आहेत तर हा समोर जर तुम्हाला दिसत असेल तर हा एक किल्ला आहे. हा पण एक किल्ला आहे जो संभाजी महाराजांनी बांधला होता. आणि हा किल्ला याच्यासाठी बांधला होता की हा किल्ला बांधून तिथून पोहत मावळे जंजिराचा जो किल्ला आहे जो आपण काल बघितला, तर तिथपर्यंत जात होते, जो अजिंक्य असा राहिला होता शेवटपर्यंत. स्वराज्यामध्ये तो कधी सामील झाला नाही, तो अजिंक्य असा किल्ला. आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, तो जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला. म्हणजे काय ती किमया, काय त्या मावळ्यांचं म्हणजे कर्तृत्व म्हणावं लागेल, म्हणजे आपण शब्दात फक्त बोलू शकतो. परंतु ज्यावेळेस लाईव्ह आपण इथे येऊन तो नजारा बघतो आणि ती वस्तुस्थिती बघतो, त्यावेळेस खरंच म्हणजे विशेष आपल्याला वाटतं की कसं त्या काळी या महाराजांनी केलं असेल. सलाम, फक्त आणि फक्त सलाम आपण करू शकतो. आणि म्हणूनच आपण छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज म्हटल्यानंतर एक आक्षूक जो आहे आपल्या तोंडी येतो, त्याला कारणच आहे. चला, लाटांचे निशाण आपण बघू शकतो. म्हणजे आपण काल इथून व्हिडिओ शूटिंग काढली होती आणि इथपर्यंत लाटा येत होता. आणि हे बघा, हे लाईव्ह दृश्य तुम्ही बघताय. आणि ही लाटांची निशाणी पडलेली इथे अक्षरशः बघा जमिनीवरती. म्हणजे एवढ्या वेगाने त्या लाटा येत असतात, तर त्या पद्धतीने ही निशाणी या ठिकाणी तयार झालेली. आणि बघा, हे तुम्ही अजून म्हणजे एकदम पुढपर्यंत जाऊ शकतात. साधारण 100 ते 200 मीटर पर्यंत पुढे आता पाणी. आणि जसं रात्र होती, जशी भरती ओटीची प्रक्रिया असते, तशा तशा त्या लाटा जवळ येतात. आणि एकदम इथपर्यंत जिथे आपण उभे आहे अक्षरशः तिथपर्यंत, किनाऱ्यापर्यंत त्या लाटा जात असतात. आणि सकाळी बघा, जॉगिंगसाठी, वॉर्मअपसाठी सगळे पर्यटक असतील, हे सगळे इथे येत असतात. गिरीश भाऊ, काय वाटतं निसर्गाची किमया काय वाटते तुम्हाला? एकदम भारी, एकदम भारी. ओहोटी लागल्यामुळे मागे गेलेलं. बरोबर, रात्री आपण आलो त्यावेळेस कुठपर्यंत लाट होत्या? पर्यंत लाटा, त्या दगडांपर्यंत लाटा लागत होत्या. बरोबर बरोबर बरोबर. संध्याकाळी ज्यावेळेस 6 वाजता होतो, तो याच्या मागच पाणी होत. राईट. सो बघा, हे लाईव्ह आपण आता इथे आलेलो आहे. जर तुम्हाला इथला लाईव्ह दृश्य बघायचं असेल किंवा देखावा याचा अनुभवायचा असेल, तर नक्कीच एकदा आम्ही तुम्हाला आवर्जून सांगू शकतो की तुम्ही एकदा इथे लाईव्ह या आणि इथला एक अनुभव घ्या. ज्या लाट आहेत त्यांचा अनुभव घ्या. आणि हे बघा, खराब पाणी नाही. हा, तेवढी एक क्वालिटी किंवा तेवढी एक स्वच्छता इथे मानावं लागली आहे बीचवरती. कारण तुम्हाला घाण कुठेही दिसणार नाही. बघा, एकदम स्वच्छता आहे आणि पाणी देखील स्वच्छ आहे. राईट, बघा त्या लाटा. समुद्राची माती बघ ना, बघ ना रे भाई, शिंपले. नाही बघ ना, किती शिंपले.
आतापर्यंत आपण फक्त खेळण्यांमध्ये याच्यापर्यंत बघत होतो. इथे लाईव्ह आपण एवढे शिंपले समुद्राच्या चौपट्टीवर चौपाटीवरती बघत बघतोय. सगळे शिंपलेच आहे, जे व्हाईट कलरचे सगळे दिसत आहे सगळे शिंपले शिंपले. इथे भरपूर प्रमाणात दिसत आहे आपल्याला. सकाळी सकाळी आपण चहा नाश्त्यासाठी आलोय आणि ते बघा लाईव्ह फक्त. चहा आणि पोहे चौपट्टीवरती बसून नाश्ता वगैरे करण्याची जी मजा आहे ती काहीशी वेगळीच. आणि खास जे आपण म्हणतो मुंबईकरांना जे एक काय म्हणू शकतो आपण त्यांना जी देणगी मिळालेली नैसर्गिक देणगी तीच. आणि त्याचा आनंद घेण्यासाठी देशभरातून पर्यटक या ठिकाणी चौपाटीवरती येत असतात. आपण तर मुंबईमध्ये नाही परंतु रायगड जिल्ह्यातील मुरुड चौपाटीवरती येऊन हा एक अनुभव घेतोय. तर आता आपण चौपाटीवरती आहोत आणि एक वेगळ्याच प्रकारचा माहोल एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी म्हणू शकता तुम्ही काय मला तर शब्द पण सुचत नाहीये. परंतु म्हणजे एकदम इथे आल्यानंतर मला तर मन इतकं प्रसन्न झालंय ना. हे बघा आता नुकतंच म्हणजे इथे आपण पोहोचलोय आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती एक सूर्याची किरण पण दिसतील. एकदम सकाळचं वातावरण आहे आणि मस्त सूर्याची किरण पडलेली आहे आणि समोर मस्त असा अरबी समुद्र आणि त्याच्या ह्या लाटा ज्या काल आपल्याला इथे जे आपल्याला यायचं होतं परंतु ह्या लाटा इतक्या वाहत होत्या की ज्या अक्षरशः किनाऱ्यापर्यंत होत्या किनाऱ्यापर्यंत येत होत्या. त्याच्यामुळे तो ते जे उभे जे दगड तुम्हाला दिसत असतील तिथे उभे राहून आपण त्या लाटा बघत होतो. आणि आज सकाळी जर तुम्ही बघितलं तर बघा हे अंतर किती आहे म्हणजे साधारण 100 ते 200 मीटर पुढे आपण आता चाललेलो आहे. आणि हे जर तुम्ही खाली बघितलं तर तुम्हाला कदाचित वाटेल हा चिखल आहे परंतु हा चिखल वगैरे काहीच नाही आहे. बघा काहीच नाही आहे. आणि ही जी माती आहे समुद्राची माती याच्यावरती शिंपले वगैरे आलेले असतात किनाऱ्यावरती लाटा ज्यावेळेस येतात किनाऱ्यावरती तर त्या पद्धतीने हे आपण सगळं बघू शकतो दृश्य. एक नंबर नजारा आहे एक नंबर म्हणजे काय शब्द सुचवावेत एक नंबर. आणि ही समोर जी हिरवीगार झाडी समोर दिसते हे जे नारळाचे झाडं दिसत आहेत म्हणजे ते वातावरण इतकं म्हणजे निसर्गाची जी किमया आपण म्हणतो ना ती हीच मंत्रमुग्ध करणारं वातावरण. सूर्यदेवाय नमः हे बघा सूर्य पण आलेला आहे मस्त. आणि हा चौबाजूचा परिसर अरबी समुद्राचा पर्यटक बघा कुठपर्यंत जाऊन पोहोचले आपण भरपूर पुढे आलेलो आहे हे बघा. तर गाड्या उभे तिथपासून तर आपण भरपूर आता पुढे आलेलो आहे आणि अजूनही पुढे तुम्हाला बघा ते पर्यटक दिसत आहेत तिथपर्यंत देखील आपण पोहोचणार आहोत आणि तिकडे आपण जाणार आहोत. चला जिथपर्यंत शक्य होतोय तिथपर्यंत मी जातो जेणेकरून तुम्हाला तिथली लाईव्ह दृश्य जे असतील ती आपण कॅप्चर करूयात आणि आपल्या व्हिलॉगवरती टाकूयात. तर आपल्या भटकंतीचा मुळात उद्देशच तो आहे की जिथे जिथे आपण जाणार आहोत आणि तिथले अविस्मरणीय क्षण किंवा ज्या आपण काही गोष्टी असतील ज्या आपल्या प्रेक्षकांसोबत म्हणा पब्लिकसोबत म्हणा फॅमिलीसोबत म्हणा जे शेअर करू शकतो त्या अनुषंगाने हे आपण तयार करत असतो. हे बघा लाटा. तुम्हाला सांगतो माझा हा पहिलाच अनुभव आहे जो मी लाईव्ह या ठिकाणी समुद्रावरती आलेलो आहे. आणि याच्या आधी म्हणजे समुद्रापर्यंत नाही पाण्यापर्यंत पोहोचलेलो आहे आणि छोटे मोठे जे तलाव असतील किंवा जिथे बोटिंग वगैरे केलं जातं तिथे आलेलो आहे. परंतु जे लाईव्ह आपण दृश्य म्हणतो समुद्रावरती ते पण लाटा बघायच्या ते प्रत्यक्षात मी पहिल्यांदा अनुभवतोय. त्याच्यामुळे मला बघा आता तिथपर्यंत पाणी आलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा हे पाणी कसं पुढे पुढे येत आहे या लाटा आणि त्या लाटा जसे 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 पुढे येतात पुढे आल्यानंतर त्यांचा वेग मंदावल्यानंतर पुन्हा त्या मागे जातात. तर इथपर्यंत आता आपण फायनली पोहोचलेलो आहे. बघा हे पाणी येस मस्त एकदम. आता पुढे जाण्याची डेअरिंग आपण नाही करणार कारण की ज्या लाटा आपल्याला
जे आपल्याला आपलं लक्ष वेधून घेत आहेत. परंतु त्यांचं विशेष असं आहे की जर तुम्ही पुढे जातात आणि त्या लाटांचा वेग इतका असतो की ज्यावेळेस त्या रिटर्न जातात तर कदाचित आपल्याला त्या ओढतात देखील आत. त्याच्यामुळे तेवढी रिस्क आपल्याला नाही घ्यायची. तेवढं जपून आपल्याला ह्या किनाऱ्यावरती आल्यानंतर पाण्यापासून आपली काळजी घ्यायची. बघा हे पाणी अक्षरशः बघा असं पुढपर्यंत येत आहे. म्हणजे जसं आपण शेतामध्ये कांद्याच्या वाफ्याला जसे बारे देत असतो ते पाणी कसं येतं त्या पद्धतीने पुढे पुढे ते पाणी येत राहतंय. परंतु मागे जर तुम्ही बघितलं तर तो जो प्रेशर जो दिसतोय लाटांचा तो खूप काही वेगळा आहे. आता आपण घोडेसवारी करणार आहोत याच्यावरती आणि भाऊंनी मला सांगितलंय एक स्वतः तूच बस याच्यावरती आणि मी तुला सांगतो काय काय ऑपरेट करायचं कसं त्याला ऑपरेट करायचं घोड्याला. तर आपण आता तिथे जाऊया. चला लाईव्ह घोडेसवारी आपण या ठिकाणी करतोय आणि लगाम माझ्या हातात दिलेली आहे आणि हा हे भाऊ आपण मागे बघू शकता. त्यांचा ट्रेन असा घोडा आहे त्याच्यावरती आपण चौपाटीवरती मुरुड चौपाटीवरती या ठिकाणी घोडेसवारी करतो. नक्कीच इथे आल्यानंतर पर्यटनाचं जे काय म्हणतो आकर्षण ते हेच असतं. तर आता सकाळपासून आपण इथे आणि म्हणजे साधारण अर्धा एक तास झाला मी इथे बीचवरतीच आहे. बघा आता तुम्ही बघू शकता जसं जसा टाईम होतोय पर्यटक वाढत आहे. हे बघा आता हे कोण बॅडमिंटन खेळत आहे, कोण राईड घेत आहे, कोण वॉर्मअपसाठी जॉगिंगसाठी आलेलं आहे. इथे बघा हे अशा आकर्षण म्हणून या सायकली या ठिकाणी ठेवलं आहे. कोणाला जर जे म्हणतो ना आपण डबल पॅन्डल मारायच्या सायकली या डबल सीट वगैरे बसून दोघांच्या मदतीने या ठिकाणी सायकल आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. सो त्या सायकल या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे. काही घोडेसवारी करताना दिसत आहेत, काही राईड घेताना दिसत आहेत बोटिंगच्या. इथे टांगा दिसतो आपल्याला, बैलगाडीसुद्धा आहे ती पुढे आपल्याला दिसणार नाही कदाचित, बैलगाडी देखील आहे आणि तिकडे भरपूर अशा होड्या आहेत. सो चौपाटीवरती जेवढं काही शक्य असेल ज्या ज्या गोष्टी पर्यटकांना देता येतील आणि जेणेकरून पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतील सो अशा उद्देशाने अशा अनुषंगाने या चौपाटीवरती ह्याच नाही जेवढ्या पण काही चौपाटी असतात त्या प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचं आकर्षण ठेवण्यात येतं जेणेकरून जे पर्यटक आहे तिथे आकर्षित होत असतात. सो हा लाईव्ह नजारा आपण इथे बघू शकतो. आता आपण इथून मुरुडपासून निघतोय आणि पुढे आपण रायगड साईडला निघणार आहोत.